देशातील गरिबी किंवा दारिद्र्य हा एक सार्वत्रिक स्वरूपाचा प्रश्न आहे. भारतासारख्या अर्थव्यवस्थेत दारिद्र्य निर्मूलनासाठी आपण स्वातंत्र्य उत्तर कालावधीपासून आजतागायत विविध प्रकारचे प्रयत्न करत आहोत. मात्र असे विविध प्रकारचे प्रयत्न जरी झालेले असले तरी प्रत्यक्षात भारतातील दारिद्र्याचे प्रमाण हे त्या ठिकाणी लक्षणीयरित्या कमी झालेले काही दिसत नाही. यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न भारतातील विविध प्रकारच्या यंत्रणांच्या माध्यमातून केले जात आहेत. तथापि या देशातील दारिद्र्य रेषेखाली लोकांचे प्रमाण हे तुलनात्मकदृष्ट्या कमी झालेले असले तरी दारिद्र्यामध्ये जीवन जगत असणाऱ्या लोकांची संख्या मात्र ही कमी झालेली दिसत नाही. यावरती उपाय करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या राबवल्या जात आहेत. मात्र या योजनांचा फारसा काही परिणाम या दारिद्र्य निर्मूलनावरती झालेला हा दिसून येत नाही. मग या परिस्थितीमध्ये सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये हा प्रश्न आल्याशिवाय राहत नाही. गरिबीचं निर्मूलन करायचं असेल, दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल, तर मोठ्या प्रमाणात चलनी नोटांची छापाई करायची आणि त्या नोटा गरिबांना वाटायच्या. असं करता येणार नाही का? म्हणजेच एका रात्रीत दारिद्र्याचं निर्मूलन होईल असा प्रश्न सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. मात्र पैसा म्हणजेच त्या ठिकाणी सर्वस्व किंवा पैसा म्हणजेच त्या ठिकाणी दारिद्र्याशी जोडलेली एक महत्त्वाची व्याख्या असा काही त्या ठिकाणी अर्थ नसतो. कारण याबाबतच्या अनेक तांत्रिक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी माहीत नसतात. आज आपण प्रामुख्याने या प्रश्नाचा प्रामुख्याने अर्थ समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पैसे कोठे छापले जातात. भारतात चलनी नोटाची छापाई करण्याचे चार छापखाने आहेत. त्यामध्ये एक नाशिक, दुसरा देवास, मैसूर व सालबोनी या चार प्रिंटिंग प्रेसमध्ये चलनी नोटा छापण्याच्या कारखान्यामध्ये नोटा छापाईचं कामकाज हे चालतं. भारतीय रिझर्व्ह बँकेला हव्या असणाऱ्या नोटा छापून देण्याचे काम या प्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. भारतीय रिझर्व्ह बँकेला 2 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंतच्या नोटा छापण्याचे कायदेशीर अधिकार आहेत. अर्थात यामधल्या किती दर्शनी मूल्याच्या नोटा छापायच्या याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देखील भारतीय रिझर्व्ह बँकेला आहे. सध्या आपण पाहतो की 2,000 रुपये, 500, 200, 100, 50, 20 या किमतीच्या नोटा या मोठ्या प्रमाणात रिझर्व्ह बँकेकडून छापल्या जात आहेत. याबरोबरच देशात मोठ्या प्रमाणात नाण्यांची देखील गरज असते. या नाण्यांची छापाई करणाऱ्या छापखान्यास टांगसाळ असे म्हटले जाते. भारतात अशा 4 टांगसाळी आहेत. मुंबई, हैदराबाद, कोलकाता व नोएडा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची नाणी छापण्याचे काम चालते. ते साधारणपणे या देशातील चलनी नोटा व नाणी छापण्याचे काम या 4 प्रेस व 4 टांगसाळीच्या माध्यमातून केले जात असते. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की जो आपल्या मनामध्ये निर्माण होतो तो म्हणजे रिझर्व्ह बँक किती पैसा छापू शकते आणि तो पैसा छापण्याची काय नेमकी पद्धती असते. 1956 पर्यंत चलनी नोटांच्या छापाईसाठी प्रमाणबद्ध निधी पद्धती ही अवलंबली जात होती. प्रमाणबद्ध निधी पद्धती म्हणजे जेवढ्या किमतीच्या नोटा छापावायच्या आहेत तेवढा राखीव निधी रिझर्व्ह हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ठेवावा लागायचा की ज्यामध्ये सोने, सरकारी रोखे व परकीय चलन याचा समावेश होता. उदाहरणार्थ 1,000 कोटी रुपयाच्या नोटा छापायच्या असतील तर 1,000 कोटी रुपयाचा राखीव निधी रिझर्व्ह बँकेत ठेवणं बंधनकारक होतं. मात्र 1956 पासून आपण आता नवीन पद्धती अवलंबली आणि त्या पद्धतीला किमान निधी पद्धती असे म्हटले जाते. या पद्धतीमध्ये 200 कोटी रुपयाचा राखीव निधी ठेवला की भारतीय रिझर्व्ह बँकेला कितीही मोठ्या प्रमाणात नोटा छापता येतात. म्हणजे इथेही त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की रिझर्व्ह बँकेला अमर्याद नोटा छापण्याचे अधिकार हे त्या ठिकाणी आहेत. मग असे अधिकार असताना देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणात या नोटांची छापाई का करत नाही
हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. दुसरी एक महत्त्वाची बाब की जी सातत्याने चर्चेत असते ती म्हणजे नोटा छापण्याचा खर्च नेमका किती असतो. पहा, 2000 रुपयाची एक नोट छापण्यासाठी छापाईचा जो खर्च आहे तो 3 रुपये 54 पैसे इतका आहे. 500 रुपयाची नोट छापण्याचा खर्च 2 रुपये 94 पैसे इतका आहे. 200 रुपयाची एक नोट छापण्याचा खर्च 2 रुपये 93 पैसे इतका आहे. 100 रुपयाची एक नोट छापण्याचा खर्च 1 रुपये 70 पैसे आहे. 50 रुपयाची एक नोट छापण्याचा खर्च 1 रुपया 22 पैसे आहे. तर 10 आणि 20 रुपयाची नोट छापण्याचा खर्च साधारणपणे 1 रुपया इतका आहे. नवीन तंत्रज्ञानाबरोबर व छापाईचं जे काही नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे त्याचा परिणाम म्हणून नोटा छापाईचा खर्च देखील दिवसेंदिवस हा कमी होत असल्याचे देखील आपल्याला दिसून येते. अर्थात हा एक सरासरी नोटा छापाईंचा खर्च आहे. देशातील ज्या 4 विविध टांगसाळी आहेत, करन्सी प्रिंटिंग प्रेस जे आहेत, की त्यांच्यामधील या नोटांच्या प्रिंटिंगचा खर्च हा कमी अधिक फरकाने हा वेगवेगळा आहे, परंतु हा सरासरी छपाईचा खर्च गृहित धरण्यास हरकत नाही. तर या सर्व पार्श्वभूमीवरती की रिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणात या नोटा छापून गरिबांना का वाटत नाही हा प्रश्न त्या ठिकाणी मनामध्ये येतो. आता असं का करता येत नाही तेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात नोटा छापल्या आणि गरिबांना वाटल्या तर नेमकं काय होऊ शकेल? तर दारिद्र्य किंवा गरिबी ही तात्पुरत्या स्वरूपात कमी होईल, परंतु दीर्घकाळात, पुढील भविष्यकाळात प्रचंड महागाई वाढेल व दारिद्र्याचा प्रश्न पुन्हा मोठ्या प्रमाणात तीव्र होईल. कारण सर्वसाधारणपणे लोकांना पैसे का हवे असतात? तर त्या पैशाच्या माध्यमातून त्यांना हव्या असणाऱ्या बाजारातील वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा खरेदी करता येतात, म्हणून त्यांना अन्नधान्य, कपडे किंवा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येते. परंतु जर बाजारात अशा वस्तू आणि सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्धच नसतील, त्यांचं उत्पादनच झालेलं नसेल किंवा होऊ शकत नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या हातात आलेल्या नोटांचा त्यांना उपयोग करता येणार नाही किंवा त्याचा फायदा त्यांना होणार नाही. उलट ही बाजारात कमी वस्तू असतील आणि लोकांच्या हातात या नोटा जास्त असतील तर या लोकांच्यामध्ये ती वस्तू खरेदी करण्याची स्पर्धा लागेल व प्रत्येकजण ती वस्तू आपल्याला मिळवण्यासाठी जास्तीत जास्त किंमत द्यायला तयार होईल आणि त्यामधून त्या वस्तूच्या पूर्वीच्या किमतीपेक्षा आणखी किंमत त्या ठिकाणी वाढत जाईल. सर्वसाधारणपणे आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की मुळात पैसे जे आपल्याला हवे असतात ते पैसे म्हणून नको असतात, तर त्या पैशाच्या माध्यमातून हव्या असणाऱ्या वस्तू आणि सेवा खरेदी करता येतात आणि त्या बाजारात उपलब्ध असतात, म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने पैशाची आवश्यकता असते. बाजारात जर अशा वस्तू आणि सेवा उपलब्धच नसतील तर त्या पैशाचा उपयोग त्या ठिकाणी होणार नाही. उदाहरणार्थ बाजारात अन्नधान्यच नसेल आणि आपल्याकडे त्या ठिकाणी पैसे असतील तर आपण त्या ठिकाणी जगू शकणार नाही. म्हणजेच थोडक्यात, या दारिद्र्याचं निर्मूलन करायचं असेल तर देशात वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे. परिणामी त्यांचा पुरवठा वाढला, उपलब्धता वाढली की त्या वस्तू स्वस्त होतील आणि गरिबांना आपोआप त्या खरेदी करता येऊ शकतील. याबरोबरच त्या ठिकाणी दारिद्र्याचं निर्मूलन करायचं असेल तर शासकीय योजनांच्या माध्यमातून जो काही पैसा खर्च केला जातो तो पैसा विविध प्रकारच्या अनुत्पादक बाबीवरती खर्च न करता उत्पादक कार्यासाठी, ज्याच्यातून वस्तूंचं उत्पादन होईल, रोजगार निर्मिती होईल, अशा गोष्टीवरती त्या ठिकाणी हा पैसा खर्च झाला तर निश्चितपणे दारिद्र्य कमी व्हायला मदत होऊ शकते. या पैशाचा उपयोग शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या उत्तम सुविधा देण्यासाठी करता येऊ शकतो. नवनवीन उद्योग स्थापन करण्यासाठी, अस्तित्वातील उद्योगांचं आधुनिकीकरण करण्यासाठी, त्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी, शेती आणि शेती संलग्न व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील जनतेला रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी जर अशा प्रकारचा पैसा खर्च झाला तर निश्चितपणे त्यामधून लोकांना रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील व त्यामधून दारिद्र्य निर्मूलन व्हायला मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. म्हणजेच केवळ त्या ठिकाणी नवीन नोटांची छपाई करून व त्याचं वाटप करून दारिद्र्य निर्मूलन करता येणार नाही,
तर त्या ठिकाणी उत्पादक बाबी ज्या आहेत की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणं गरजेचं आहे. हा पैसा त्या ठिकाणी खर्च झाला आणि त्याच्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर निश्चितपणे दारिद्र्य निर्मूलन हे होऊ शकतं किंवा दारिद्र्याचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. धन्यवाद.